नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. आज आपण बघणार आहोत ऑथेंटिक पद्धतीने गाजरचा हलवा. तो सुद्धा अगदी चमचमीत आणि झटपट. तर चला, ऑथेंटिक पद्धतीने अगदी आपण लग्नात किंवा हॉटेलमध्ये खातो अगदी अशा सवेचा गाजरचा हलवा अगदी आपण घरी बनवणार आहोत. किंवा आपली आजी, भंजी, मम्मा जशी बनवायची अगदी त्या ऑथेंटिक टेस्टनी आपण बनवणार आहोत. अजिबात कुकरचा इथं वापर नाही करणार. अगदी ऑथेंटिक म्हणजे ऑथेंटिक पद्धत आहे. तर पूर्ण रेसिपी नक्की बघा. भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या याच्यात की हे अगदी झटपट आणि छान टेस्टी डिलिशियस होणार आहे. थोडा टाईम तर लागतोच. आता हलवा म्हटला तर थोडा टाईम लागणारच आहे. तेही ऑथेंटिक पद्धतीने तो परफेक्ट रेशो आपण बघणार आहोत. अजिबात तुमचा हलवा अति गोडी होणार नाही आणि अगदी फिक्काही होणार नाही. तर चला, इथं आहे 1 किलो गाजर. गाजर स्वच्छ धुवून सोलून घेतलेले आहेत मी. त्याला अगदी ड्राय करून घ्यायचं आणि छान ड्राय करून झाल्यावरती त्याला छान किसून घ्यायचं. आता किसणी तुम्ही हाताने किसू शकता किंवा फूड प्रोसेसर असेल तर त्याच्या आधी झटपट होतं किसून. तर कोणतेही तुम्ही वापर करू शकता. तर 1 किलो गाजरला 1/2 किलो दूध लागणार आहे. कोणतेही घ्या, फुल फॅट घ्या किंवा टोन मिल्क घ्या. इथं लागणार आहे 4 चमचे तूप. कमी जास्त नाही, 4 चमचे लागणारच आहे. आता ड्रायफ्रूट्स कमी जास्त तुम्ही करू शकता. इथं 10-15 बदाम, 10-15 काजू घेतलेले आहेत. त्याला छान स्लायसरनी स्लाईस करून घेतलेले आहेत, म्हणजे कापून घ्यायचे आहेत. सुरीने करा किंवा स्लायसरनी करा. 1 वाटीपेक्षा 2 चमचे कमी अशी साखर घेतलेली आहे. इथं चवीला वाढवण्यासाठी, इन्हॅन्स करण्यासाठी अगदी 10 रुपयाचं मिल्क पावडरचं पॅकेट घेतलं आहे. अगदी 2 चमचे मिल्क पावडर. किंवा तुम्हाला खवा अवेलेबल असेल तर तुम्ही खवाही घेऊ शकता. पण मिल्क पावडर सहज कुठेही भेटतं, त्यामुळे मी मिल्क पावडर घेतलेलं आहे. आता इथं मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅन छान गरम झालं की ह्याच्या टाकायचं 4 चमचे तूप. आता तूप आपल्याला इथं पूर्ण 4 चमचे घ्यायचे आहे. तूप छान गरम झालं की ह्याच्या टाकलेलं किसलं गाजर थोडं थोडं करून टाकायचं आणि ह्याला छान परतून घ्यायचं आपल्याला. तर तुम्ही 1-1, 2-2 मिनटाच्या अंतराने 2-3 बॅचेसमध्ये हा गाजराचा किस टाकू शकता, जसं मी टाकते. तर हे 2-3 बॅचेसमध्ये मी टाकलं आणि आता ह्याला छान परतून घ्यायचं तुपामध्ये. म्हणजे जे गाजरचं पाणी असतं ना अंगाचं, ते ड्राय होऊ द्यायचं. म्हणजे जे मॉइश्चर आहे गाजरचं ते अगदी सुकायला हवं इतकं. तर हे परतून घेतल्याने काय होतं की गाजरला कलर खूप छान येतो आणि चव ह्याची अगदी दुप्पट वाढते. कारण की लगेच आपल्याला ह्या स्टेजला दूध टाकायचं नाही, छान असं परतून घ्यायचं, त्याला अगदी ड्राय होऊ द्यायचं. म्हणजे जे काही गाजरचं पाणी अंगाचं सोताचं पाणी असतं ते अगदी ड्राय व्हायला हवं. म्हणजे गाजरामधला मॉइश्चर आपल्याला काढून घ्यायचं आहे. जसे आपण भाजी वगैरे करतो अगदी त्याच पद्धतीने. आता इथं गॅसची फ्लेम तुम्ही बघताल तर अगदी फुल किंवा अगदी स्लो नाही, मीडियम आहे. मीडियम टू हाय ठेवलेली आहे मी. आणि आता ठेवलं झाकण, फ्लेम परत मीडियम टू हाय आहे, स्लो नाही, मीडियम टू हाय ठेवलेली आहे. झाकण ठेवलेलं आणि अगदी 2-3 मिनटासाठी मी हे झाकण ठेवलेलं आहे. 4th मिनटाला मी झाकण उघडून ह्याला बघणार आहे. तर तुम्ही मोबाईलमध्ये किंवा मग वॉचमध्ये सुद्धा अलाराम लावू शकता. अगदी 4th मिनटातला तुम्ही हे उघडून बघू शकता. किंवा तुम्ही तिथंच असाल तर अत्युत्तम. पण आजूबाजूला जाऊनही तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं आहे, नाहीतर गाजर जे आहे ते खाली करपू शकतं. अगदी 4th मिनटाला मी ह्याला स्टर करून बघते. मीडियम टू हाय फ्लेम ठेवलेली, त्यामुळे ह्याचं पाणी मस्तपैकी सुकलेलं आहे. थोडं मॉइश्चर आहे पण एक्स्ट्रा जे पाणी सुटतं गाजऱ्याला जास्तीचं, ते अगदी ह्याला ड्राय झालेलं आहे. थोडं मॉइस्ट आहे पण अगदी पाणी दिसतं असं नाही, पाणी सुकलेलं आहे आपलं. आणि गाजर थोडे नरम झाले. आता ह्या स्टेजला जे आपलं दूध आहे ते गरम केलेलं आहे. दुधामध्ये मी साखर वगैरे काही नाही टाकली, नुसतं प्लेन दूध गरम केलेलं आहे. तुमचं बॉईल दूध असेल तरीही गरम करून टाका, नॉर्मल टेम्परेचरवरचं टाकू नका. 1/2 लिटर दूध इथं मला पूर्ण वापरायचं आहे. 1 किलो गाजरला 1/2 लिटर दूध पुरेसं होतं, इतकंच लागतं. कमी किंवा जास्त करू नका. तर हेवा मी पूर्ण 1/2 लिटर दूध ह्याच्यात टाकलेलं आहे. भांडं घेताना, गाजरचा हलवा करताना जडबुडाची कढई किंवा पॅन घेताना तो जड असावा बॉटमचा, तोच घ्या. किंवा पातेल घेऊ शकता, तुम्हाला जे काही हवं ते तुम्ही वापरू शकता. पण त्याचा जो बेस आहे, जे बॉटम आहे, ते जड असायला हवं. म्हणजे गाजरचा हलवा खाली लागणार नाही किंवा करपणार नाही. तर दूध टाकलं, त्याला थोडं स्टर केलं आणि झाकण भरून ठेवून मी अगदी 6 मिनटासाठी मी झाकण ठेवलं. 6 मिनटं झाल्यानंतर आपण झाकण उघडून बघतो. तुम्ही बघू शकता थोडंसं दूध जे आहे ते ड्राय झालेलं आहे. गॅसची फ्लेम मी आता मोठी केलेली आहे. कमी जास्त का करायची फ्लेम, कारण की अंगावरती हे जे दूध आहे ते उघडून अंगावर येतं, शिंतोडे अंगावरती उठतात आणि चटके वगैरे भाजूही शकतं. त्यामुळे परत मी झाकण ठेवलं. अगदी 2-3 वेळ आपल्याला ही स्टेप करायची आहे. 5-6 मिनटं परत झाकण ठेवायचं आहे. परत 5-6 मिनटानंतर ह्याला उघडून स्टर करून घ्यायचं. ह्याला तुम्ही पूर्णपणे उघडून ठेवलं की हे अंगावरती उडून अगदी आजूबाजूला शिंतोडे उडतात, परत अंगावरती उडताना
भाजण्याचा चटका लागण्याचं होतं म्हणून मी झाकण ठेवण्याला 5-6 मिनटं हाय मिडियम टू हाय फ्लेमवरतीला आटून घेते दूध. दॅट्स इट. लक्ष द्यायचं 2 ते 3 वेळा झाकण ठेवून 5-6 मिनटं आटवलं की मस्तपैकी ड्राय होतं. तर आता आपण बघतो. मी हे 2 केलं आणि आता तुम्ही बघता. परत हे सेम प्रोसिजर. मी आता झाकण उघडं ठेवलेलं आहे. अगदी 1 ते 2 मिनटासाठी मी तिथंच आहे उभी. त्यामुळे थोडं अंतर ठेवून उभा राहायचं म्हणजे हे अंगावरती उडता कामा नाही. आणि आता तुम्ही बघू शकता मिडियम टू हाय फ्लेमच आहे कंटिन्यू. मी अगदी स्लो नाही केलेली. आणि आता थोडं थोडं दूध जे आहे ते ड्राय होत आलेलं आहे. आता जेव्हा दूध ड्राय होत आलं ना त्या स्टेजला अगदी थोडंसं दूध असताना त्याच्यात साखर टाकायची आपल्याला. अगदी म्हणजे 1/4 दूध राहिलं ना म्हणजे अगदी 1/4 कप दूध राहिलं की त्याच्यात आपल्याला साखर मिक्स करायची. कारण की एकदम ड्राय केलं तर मग साखरेचंही पाणी सुटेल. त्यामुळे तेही आठवायला परत आपल्याला टाईम लागेल. तर तुम्ही बघू शकता आता ऑलमोस्ट दूध थोडंसंच राहिलेलं आहे. ह्याला स्टर करतच आहे मी. अगदी म्हणजे शेवटचं जेव्हा अर्धं निम्मं दूध राहतं ना तेव्हा आपण ह्याला झाकण उघडून ठेवू शकतो. पण जेव्हा भरलेलं भांडं असेल दूध जेव्हा नुकतंच टाकलं तेव्हा ते दूध अंगावर उडतं. त्यामुळे झाकण ठेवायचं 2 ते 3 वेळा. आणि असं टोटल म्हणजे 5-6 वेळा 5-6 मिनटं झाकून मी 2 ते 3 वेळा ह्याला दूध आटून घेतलं पूर्णपणे. आणि आता मी ह्याच्यात साखर टाकणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं अगदी 1 वाटीला 2 चमचे कमी साखर घेतलेली आहे. ह्याच्याने अति गोड होत नाही, बरोबर गोड होतं. अगदी तुम्हाला दाताला झोंबेल इतकं गोड आवडत असेल तर नक्कीच पूर्ण साखर 1 वाटी घालू शकता तुम्ही. 2 चमचे करू नका. बट दाताला झोंबेल इतकं गोड तुम्हाला आवडत नसेल तर 2 चमचे कमी टाकले तरी पुरेसं गोड होतं. आता इथं मी साखर टाकलेली आहे. तुम्ही बघितलं साखरेसोबतच इथं थोड्या वेळात मी इलायची पावडरसुद्धा टाकणार आहे. तर तुम्हाला आवडतं तर तुम्ही इलायची किंवा जायफळ पावडर जे काय आवडतं ते तुम्ही टाकू शकता. झाकण ठेवलेलं आहे आता परत झाकण मला 5 ते 6 मिनटं ठेवणार आहे. मी मिडियम फ्लेमच आहे, अगदी स्लो नाही केलेली मी. आता 5-6 मिनटानंतर आपण ह्याला उघडून बघूया. तर हे बघा ऑलमोस्ट ह्याचं जे दूध आहे ते आटलेलं आहे म्हणजे ड्राय होत आलेलं आहे. अगदी 1/4 कप दूध आहे. तर ह्याच्यात आता आपण टाकणार आहोत आपले ड्रायफ्रूट्स जे आपण काप करून घेतलेले आहेत किंवा चॉपरने चॉप करून घेतलेले आहेत. तर ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकता कमी जास्त. इथं इलायची पावडर टाकलेली आहे आणि तुम्हाला हवं तर तुम्ही जायफळ पावडरसुद्धा वापरू शकता. आणि आत्ता आपण ह्याच्यात टाकणार आहोत मिल्क पावडर लास्टमध्ये. जेव्हा आपण ह्याला बंद करणार ना तेव्हा आपल्याला ह्याला मिल्क पावडर टाकायची आहे. तर हे बघा छान स्टर करून घेतलं आणि बस ह्याला आता थोड्या वेळातच आपण मिल्क पावडर टाकूया आणि सर्व्ह करायला घेऊया. तर मिल्क पावडर लास्टमध्ये टाकायची अगदी हे पूर्ण आटल्यावरती. ते बघा आता मी टाकले मिल्क पावडर. जसं मी तुम्हाला सांगितलं ह्याच्यात तुम्ही एव्हरीडेची मिल्क पावडर अगदी 10 रुपयाचं जे पाकेट असतं ते घेऊ शकता. मिल्क पावडर हे तर मी का वापरली तर कुठेही गावाखेड्यात कुठे आपल्याला मिल्क पावडर इझिली कोणत्याही दुकानात भेटते. खवा सहज भेटत नाही आपल्याला किंवा तो फ्रेश किंवा चांगला असेल दर्जेचा असंच नाही. त्यामुळे मिल्क पावडर कधीही बेस्ट ऑप्शन आहे. खूप छान ह्याची एक रिच टेस्ट येते आणि छान अगदी लग्नात आपण खातो किंवा हॉटेलमध्ये खातो अगदी तशी चव येते. मिल्क पावडर मस्त टाका. अगदी मॅजिक होते मिल्क पावडर टाकल्याने. तर चला पटकन जाऊ आता हे वाढायला घेऊया. आपला ऑलमोस्ट पूर्णपणे डन आहे हलवा. तुम्हाला हवं तर तुम्ही अजून ह्याला ड्राय करू शकता पण मला असाच मऊ छान लुसलुशीत हलवा आवडतो. तर आता आपण ह्याला सर्व्ह करूया. तर आवडला असेल ही अगदी सुपर इझी गाजरच्या हलव्याची रेसिपी तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि चला सर्व्ह करूया. तर आय होप तुम्हाला हे इझी अगदी साधा सोप्या पद्धतीने आणि अगदी टेस्टी डिलिशियस हा गाजरचा हलवा आवडलाच असेल. तर नक्कीच ट्राय करा, बनवून बघा. ह्या थंडीमध्ये खायलाच हवा कारण की गाजर खूप स्वस्त आहे आणि हेल्दी आहे. या सीझन जसं मी नेहमी सांगते सीझनल फ्रूट किंवा व्हेजिटेबल्स आपल्याला खायलाच हवे. तर भरपूर मात्रेमध्ये छान छान गाजर येत आहे. हिवाळा खूप छान आहे. तर चला पटकन बनवा गाजरचा हलवा. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट होणारा गाजरचा हलवा. अगदी 20 मिनटामध्ये गाजरचा हलवा पूर्णपणे तयार झालेला आहे. लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण की सगळं करणं निःशुल्क आहे आणि हा गाजरचा हलवा बनवणं अगदी गरजेचं आहे या पद्धतीने. तर चला पटकन जाऊन गाजर आणा आणि गाजरचा हलवा करा. तुम्हाला अगदी साधी सोपी पद्धत सांगितलेली आहे. आय होप तुम्हाला ही टिप्स अँड ट्रिक नक्कीच आवडले असतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.